घरकुलासाठी पात्र गरीब लाभार्थ्यांकडून नकाशा मंजुरीसाठी एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी 5-5 हजार रुपये घेतले. या अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असून त्यांच्या चौकशीची मागणी करणार आहे. अनेक लाभार्थ्यांचे घरकुलात लहान लहान दोष काढले जात असून पैसे दिल्यानंतर मात्र दोष दूर केले जात असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे योजनेचा एनएमआरडीएने बोजवारा उडवला असून ग्रामीण भागात मात्र रोष आहे. त्यामुळे आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मोहन माकडे, सरपंच पंडू कापसे, रवी पारधी, लीलाधर भोयर, किरण राऊत व भिलगावचे उपसरपंच गुणवंत माकडे व एनएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. एनएमआरडीएच्या भ्रष्टाचारी कारभाराने ग्रामीण भागात प्रचंड असंतोष आहे. काल माझ्या घरी 150 लोकांचा मोर्चा आला. आपापल्या सरपंचाच्या नेतृत्वात हे लोक आले होते आणि एनएमआरडीए कशी त्यांची अडवणूक करीत आहे हेही या लोकांनी सांगितले. डिसेंबर 2022 पर्यंत 20 हजार घरकुले एनएमआरडीएने पूर्ण केली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे 2022 या योजनेला हरताळ फासल्यासारखी होईल, मग आम्ही आमचा निर्णय घेऊ, असा इशारा आमदार बावनकुळे यांनी दिला. एनएमआरडीएकडे 20 हजाराच्या वर घरकुलं मंजूर आहेत. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये जी घरं प्रधानमंत्री योजनेत मंजूर झाली आहेत त्या घरांचा टेक्निकल प्रश्नाच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर घरकुलाचे कामं कमी झाले आहेत. साधारणतः 20 हजार घरांचे काम चालू व्हायला पाहिजे. केवळ जो आता जर मी आढावा घेतला यामध्ये 1100 घरं आता जवळपास पूर्ण होत आले फक्त आणि बाकी घरांना अजूनही सुरुवात झाली नाही आहे. तर आमचा मूळ प्रश्न होता की प्रधानमंत्री मोदीजींनी 2022 आत सर्वांसाठी घरे ही योजना जर मंजूर केली असेल तर मग एनएमआरडीए 2022 आत ही घरं पूर्ण करणार आहेत का? याकरता मी आणि माननीय आमदार टेकचंद सावरकर यांनी साधारणतः नागपूर जिल्ह्याची बैठक लावली आहे. पण परिस्थिती विपरीत आहे. अजूनही 1100 वरच थांबला आहे. 20 हजार घरं केव्हा पूर्ण होतील जे सेंट्रल गव्हर्नमेंटने मंजूर केले आहेत याचा हा प्रश्न आहे. याबद्दलची बैठक आहे. 2022 डिसेंबरच्या आतमध्ये एनएमआरडीएने घरं पूर्ण केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण एक नाही नियमाचा नाही त्यांचा एक मला वाटतं गैरसमज आहे. त्यांचा टेक्निकल प्रश्न आहे. माझ्या मतीने गैरसमज आहे. एखाद्या घरकुल मालकांनी जर 30 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त घर बांधलं 30 स्क्वेअर मीटरला 2.5 लाख सरकार देतं ते 2.5 लाख त्यांना मिळाले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त बांधलं असेल एखाद्या शेतकऱ्यांनी कुठलेही पैसे आणून तर ते जास्त का बांधलं यावर ऑब्जेक्शन आहे. आता एखादा व्यक्तीला वाटतं की माझ्या घरी 2 मुलं आहे सरकारने 2.5 लाख दिले तर 1 लाख रुपये मी कुठून तरी घेतो आणि मोठं बांधतो घर तर एकदाच बांधता येतं म्हणून त्या ठिकाणी त्यांचे ऑब्जेक्शन्स आहे. त्यांचं म्हणणं आहे जिओ टॅगिंग होत नाही. पण मला वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये जाऊ केंद्र सरकारकडे जाऊ किंवा राज्य सरकारकडे जाऊ. पण याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की एकीकडे ज्या मोठ्या मोठ्या स्कीम चालू आहे पीएमआय मध्ये त्यामध्ये 12-12 लाख रुपयाचे घरं बांधले 2.5 लाख देऊन बाकी बांधकाम हे मोठं करण्यात आलं त्यांना ते मान्य झालं. पण ईडब्ल्यूएस कॅटेगरीला हे मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या माणसांना म्हणजे गरीब माणसांनी केवळ 30 स्क्वेअर मीटरच्या वर जायचंच नाही हे जे सांगतात याच्यामध्ये मला विपरीत वाटत आहे विसंगती वाटत आहे. तर मी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे फॉलोअप करतो. परंतु ही विसंगती योग्य नाही आहे. प्रत्येक माणसाला आपलं घर बांधायचा अधिकार आहे. 2.5 लाखच द्या त्यांना. त्याच्यावरचं घर बांधायचा अधिकार जो काही 1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केले असेल पण ते 2.5 लाखाचा तो त्याकरता पात्र आहे. पण एनएमआरडीए त्याला अपात्र करताय. 2 पद्धतीने या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आहे आणि त्या ऑब्जेक्शन करता ही बैठक आहे. एक तर स्लो आहे स्पीड. एकीकडे मागच्या काळामध्ये रिटायर अधिकारी ठेवले नकाशे पास करण्याकरता त्यांनी प्रत्येक लाभार्थ्याकडनं 5-5 हजार रुपये घेतले आणि आता काही दुसरे अधिकारी दुसरे त्या ठिकाणी नवीन अपॉर्च्युनिटी आणल्या आहेत. तर ठीक आहे त्यांनी आता काम चालू केलं पाहिजे. पण 20 हजार घरं 2022 डिसेंबरपर्यंत एनएमआरडीएने पूर्ण केले नाही तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घरे 2022 या योजनेला हडताळ फासला असा याचा अर्थ होईल आणि त्या दृष्टीनं पुढे मात्र मग आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल.
प्रचंड असंतोष आहे। मला आमदारांना प्रत्येक रविवारी लोक येतात, त्यातले गरीब माणसं येतात। काल माझ्याकडे 150 लोकांचा मोर्चा आला की एनएमआरडी आमचे घर मंजूर करत नाही, लहान लहानच्या कामाकरता एनएमआरडी अडवताय, खिडकी जरी बदलली तरी एनएमआरडी नकाशा मंजूर करत नाही, दरवाजा जरी बदलला तरी मंजूर होत नाही, मग 4-5 हजार रुपये दिले का मंजूर होतं, असे लाभार्थी सांगतात। काय खरं काय खोटं आम्हाला आता त्यात जावं लागेल। पण मी अँटी करप्शन डिपार्टमेंटलाही पत्र येणार आहे की ज्या ज्या लोकांकडनं 5-5 हजार रुपये दिले आहेत घेतले आहेत त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे। त्या सर्वांचे नाव माहीत आहे ना, आमच्या लाभार्थ्यांना कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचारी जे काही नेमले होते रिटायर्ड अधिकारी कर्मचारी त्यांचे नाव माहीत आहे, त्यांची अँटी करप्शनला आम्ही कंप्लेंट करणार आहे। आणि थोडंसं बदलाकरता घर रिजेक्ट करणे, घर का मोठं बांधलं म्हणून मोगलशाही करणे, हे जे सुरू आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे।